सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दोन हजार बावीस तेवीस इयत्ता दहावी दिवस आठवा आठव्या दिवसाच्या कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे द्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या समस्या होत्या तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांकडून होणारे शेतकरी आणि कामगारांचे शोषण अंधश्रद्धा समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा रूढी परंपरा निरक्षरता समाजातली बेरोजगारी गरिबी आणि स्त्रियांविषयक समस्येमध्ये हुंडाबळी बालविवाह सती जाणे एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या भारतीय समाजामध्ये समस्या होत्या त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कोणत्या समाजसुधारकांनी कार्य केले तर महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेश्री शाहू महाराज आदींनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य केले अजून खूप मोठी यादी सांगता येईल मित्रांनो इथे आपल्याला त्यानंतर तुमच्या गावात शहरात कोणकोणत्या सामाजिक चळवळी झाल्या त्यासाठी कोणता मार्ग अवलंबला होता तर जनरल आपल्या आपलं इथं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे पण माझ्या गावाचं उदाहरण घेतलं तर माझ्या गावामध्ये वाहतुकीच्या सुविधेचा अभाव पाणी समस्या शैक्षणिक समस्या शेतकऱ्यांना बी बियाणे व खताचा तुटवडा यावर शांततेच्या मार्गाने चळवळी होऊन शासनाकडे आपले म्हणणे लोकांनी मांडले पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे मृणाल गोरे आणि मुंबई यांनी महागाई विरोधात केलेले आंदोलन कोणत्या मार्गाचा अवलंब केला चित्र मिळवा तर समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मुंबई येथे लाटणे मोर्चा काढला होता प्रसिद्ध मोर्चा आहे मित्रांनो हा लाटणे मोर्चा समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली काढला होता ऐन दिवाळीत साखर मैदा तूप रवा या वस्तू महाग झाल्या होत्या आणि त्या वस्तू भेटत नव्हत्या दिवाळीच्या तोंडावर रॉकेल देखील महाग झालं होतं ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये महिलांनी एकत्र येत हे आंदोलन केलं या आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणात यश आलं आणि महिला काय करू शकतात याची प्रचिती या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आली हा फोटो आपल्याला त्यांचा मित्रांनो दाखवता येईल चित्र पुढे जाऊया संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे आपल्याला भारतातील पर्यावरण चळवळीच्या संघर्षाचे विषय का पर्यावरण चळवळी झाल्या काय काय विषय होते त्या संघर्षाची तर हे विषय होते मित्रांनो जर चार विषय विचारलेले आपल्याला पण आपण इथं अजून दोन होते आप आपल्याकडे ते दोन देखील टाकले बघा जैवविविधतेचे संरक्षण हरित पट्ट्याचे संरक्षण जंगलतोड थांबवणे रासायनिक द्रव्यांचा कमी वापर करणे पाण्याच्या स्रोताचे जतन करणे नद्यांचे प्रदूषण रोखणे ह्या दोन एक्स्ट्रा टाकलेत हां या पद्धतीने आपण संकल्पना चित्र पूर्ण करू शकतो पुढे जाऊया स्वातंत्र्यपूर्व का स्त्री चळवळी कोणत्या सुधारणासाठी लढत होत्या त्याची यादी करायची का लढत होत्या स्त्रियांच्या चळवळी तर स्त्रियांना माना सन्मानने जगता यावे स्त्रियांचे श्वसन थांबावे स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार दूर व्हावा सतीप्रथा हुंडाबळी बालविवाह बहुपत्नीत्व या सामाजिक प्रथा समाजातून नष्ट व्हाव्या या कारणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी प्रयत्न करत होत्या लढत होत्या शासनाने महिला व दुर्बल घटकांचे अल्पसंख्यांकांचे सक्षमीकरण होण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कोणते उपाय योजले आहेत तर बघा स्त्री पुरुषांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून दिलेल्या आहे परंपरागत पर समाजामध्ये पुरुषांना शिक्षणाला प्राधान्य दिलं जायचं मात्र शासनाने मग त्याकडे लक्ष वेधलं शिक्षणामुळे स्त्रिया शिकू लागल्या मग त्यांना नोकरीत देखील आरक्षण दिलं गेलं हे शासनानं स्त्री समाज स्त्रियांच्या उन्नतीसाठी टाकलेलं पाऊल आहे अन्य दुर्बल घटकांनाही शासनाकडून आरक्षण दिलं गेलं अल्पसंख्याक घटकासाठी काही स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आल्या ह्या सगळ्या आणि अजून असे विविध बरेचसे उपाय आहे की शासनाने स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये हे काही उपाय योजले आहेत सामाजिक चळवळी जनजागृतीसाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतात तर मित्रांनो सामाजिक चळवळी मोर्चे काढतात मिरवणुका काढतात घोषणा देतात आंदोलने करतात उप उप त्यानंतर जर एवढं करूनही काही जर होतच नसेल तर उपोषणाला बसतात जसं आपल्याकडे अन्न आजारी काही सामाजिक विषय असतात त्यावर उपोषणला बसतात त्यानंतर पथनाट्याद्वारे देखील जनजागृती करतात या सगळ्या माध्यमातून जनजागृती केली जाते मित्रांनो इथं आपल्याला एक उपक्रम कृती दिलेली आहे विविध सामाजिक चळवळीच्या आंदोलनाविषयी वर्तनपार पत्रातील बातम्यांचे संकलन करायचे पुन्हा मित्रांनो लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत